मुंबईत आल्यानंतर तू पहिला पाऊस मुंबईतला कुठे अनुभवलास आणि त्यानंतरचा तुझा अनुभव कसा होता की मुंबईतला पाऊस? मुंबईत मी मुळात आले तेच पावसाच्या कहरात जुलै एंड कडे ऑगस्ट कडे, कारण तो वेळ असतो कॉलेज सुरू होण्याचा आणि मी कॉलेजसाठीच आलेले मुंबईत पहिल्यांदाच. तर त्यावेळेला मी विरार पासून दादर अपडाऊन करत होते आणि पहिल्यांदाच लोकल ट्रेनचा प्रवास सगळंच नवीन होतं त्यावेळेला, नवीन होती मुंबईच माझ्यासाठी आणि त्यात तो सगळा पाऊस पाणी भरणं, तर ते सगळे अनुभव घेतलेच आणि त्यातच सुखावणारे पण अनुभव होते. एखादा म्हणजे माटुंग्याची छान फिल्टर कॉफी घे, बाहेर रिमझिम बरसणारा पाऊस ब्रेक टाइम मध्ये, तर म्हणजे अगदी सुरुवातीचा मुंबईचा पाऊस असं म्हटलं की मला ते चित्र आठवतं. दादर माटुंगा कॉफी आणि कुठेतरी भरलेलं पण तरी रिमझिम रिमझिम बरसणारा, त्यातल्या त्यात सुखावणारा असा पाऊस. तू जसं म्हणालीस की तू कॉलेजसाठी विरार दादर अपडाऊन करायचे, सो कधीतरी असं मस्त पाऊस आहे आणि कधीतरी लेक्चर बंक करून कट्ट्यावर बसून मस्त मित्रमैत्रिणींसोबत कधी असं काही आउटिंग वगैरे तुझं असं काही झालंय का? केलं ना, भटकण्याचं काम भरपूर केलं, पण मित्रमैत्रिणींसोबत तर भटकलेस, पण बऱ्याचदा मी पावसामध्ये अशी एकटीच सुद्धा भटकत गेलेली आहे. तेही मला खूप भारी वाटायचं, म्हणजे मुंबई बघत होते मी, माझ्यासाठी सगळं नवीन होतं आणि एकटी फिरणं हा स्वभाव पण होता. तर त्या पावसामध्ये, त्या वर्षीच्या तर पावसामध्ये मी खूप एकटी फिरले आजूबाजूच्या सगळ्याच एरियाज मध्ये. म्हणजे खरं तर पावसात तू जसं म्हणालीस की तू एकटी फिरलीस, पण त्यावेळी तुला तुझी स्वतःची सोबत होती आणि कुठेतरी तुला लिहिण्यासाठी तो प्रवास सुद्धा एक पद्धतीचं मोटिवेट करत होता. नक्कीच, तुला तुझ्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या कळत असतील, उमगल्या असतील नव्याने की मी या गोष्टी सुद्धा करू शकते. मुंबईमध्ये आल्यानंतर काही अशा नवीन गोष्टी आहेत ज्या तू स्वतः एक्सप्लोर केल्या असतील. सो ओव्हरऑल पाऊस असतच खूप छान आणि स्वतःला खूप मोटिवेट करत असतो तो आपल्याला, कारण रिमझिम बरसणारा सुद्धा पाऊस असतो, वाट बघायला लावणारा सुद्धा पाऊस असतो आणि आता बास झाला, आता सगळीकडे पाणी साचलं आहे असं म्हणायला लावणारा सुद्धा पाऊसच असतो. त्यामुळे जसं तू म्हणतेस की तुझ्या कवितेत ना पावसाचे जसं छटा दिसतायत, पावसाचा रंग दिसतायत, तर ऍक्च्युली मुंबईने हा सगळा पाऊस आणि पावसाचं हे रूप पाहिलेलं आहे. सो याच नोटवर तुझी पुढची कविता कोणती आहे? एक छोटीशी वृत्तातली कविता घेते. आपण दोन मुक्तछंदाचे घेतलेत, त्यानंतर एक चेंज थोडा. पाऊस पाणी ओला वारा, पाऊस पाणी ओला वारा, अंगावर कोवळा शहारा, श्वासामधली अस्फुट थरथर, श्वासामधली अस्फुट थरथर, पुन्हा एकदा होते नवथर, माती जपते कोंब कोवळे, माती जपते कोंब कोवळे, दरवळण्याचे तिचे डोहळे, ओल्या अंधारात भेटते, ओल्या अंधारात भेटते, एक आठवण पुन्हा पेटते, धगधगणाऱ्या या हृदयावर, धगधगणाऱ्या या हृदयावर, हिरव्या कंस सुखाची फुंकर, वाह वाह, विरघळते मन पावसातया, विरघळते मन पावसातया, भिजते जाणीव भिजते काया, अशी उभारी जीवास देतो, अशी उभारी जीवास देतो, पहिला वहिला पाऊस येतो, पहिला वहिला पाऊस येतो. वाह वाह वाह, सुंदर सुरेख. पहिला पाऊस हा प्रत्येकासाठी स्पेशल असतो, मग एखादं ते लहान मूल असू दे की ज्याने अगदीच पावसाळा काय आहे हे पाहिलेलं असतं आणि अनुभवलेलं असतं, किंवा शाळा संपल्यानंतर जेव्हा कॉलेजला जातो तर तेव्हा एक यूथ आणि ती एनर्जी असते की कॉलेज म्हटल्यावरती सगळ्याच गोष्टी आपल्याला एक्सप्लोअर करायच्या असतात एका वेळी, आणि त्यात पाऊस आला की मस्त मित्रमैत्रिणींसोबत शिवाजी पार्कचा कट्टा किंवा मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावरती फिरायला जाणं हे येतच आलं. बरोबर. सो कोणते तुझी दुसरी कविता? या वर्षीचा पाऊस थोडासा उशीर झालेला आहे पावसाला, फारच आपला इंतहा हो गई इंतजार की असं झालंय. तर थोडस त्या अँगलने ही कविता आली होती की उशीर झालाय त्यामुळे पावसाला ये बाबा लवकर, कधी येणार आहेस असं. बरोबर. कधी येणार आहेस रे तू, तो आला नाही हे स्वीकारण्याच्या नि विसरण्याच्याही नादात, तू आला नाहीस हे जाणवलंच कसं नाही मला, तो आला नाही हे स्वीकारण्याच्या नि विसरण्याच्याही नादात, तू आला नाहीस हे जाणवलंच कसं नाही मला, तुझी आणि त्याची वाट एकसारख्याच डोळ्यांनी पाहायचे मी, या डोळ्यांमधला पाऊस हा त्याला कळला नाही रे कधी, पण तुला मात्र कळत आला दरवेळी. कसं कळणार नाही म्हणा, तुझंच रूप ते, विसेक पावसाळे गेल्यावर कसं हुबेहूब तुझ्यासारखं दिसू लागलंय. वाह वाह, तीच झड, तीच वळिवाच्या काळोखाची न लपणारी झालर, तीच झड, तीच वळिवाच्या काळोखाची न लपणारी झालर, ती नितळ असूनही
पल्याड दिसू न देणार तेच सरींचं बागपण, पिवळ्या उन्हात मिसळलेलं थोडं जिम्माड गाणंही. वा वा वा. असो, पण तू कधी येणार आहेस? यंदा तुझी वाट पाहिली नाही म्हणून दुखावलास का? असंच असतं रे, कुणी कुणाची वाट पाहून झुरत तर कुणी वाट पाहत नाही म्हणून झुरझुरत. वा वा सुरेख, चालायचंच हे. पण मी वाट पाहायला हवी होती तुझी, एकदा तरी आभाळाकडे बघत खिडकीत यायला हवं होतं, एकदा तरी डोळे मिटून गिरवायला हवा होता तुझ्या माझ्या सहवासाचा सगळा जुना वृत्तांत, एकदा तरी गुणगुणायला हवी होती एखाद्या उन्हाळ संध्याकाळी तुला हाक देणारी ओळ. तुझ्या वाट्याचं प्रेम कुणाला देऊन बसले बरं मी, पण तू येशील, दुखावला असलास तरी रुसणार नाहीस तू माझ्यावर, नाहीसा होणार नाहीस कधी. कुणीही ऐकली नाही तरी तू ऐकशील माझी अगदी मुकी हाक सुद्धा. वा, कुठल्याशा दुष्काळात हरवून आले रे मी तुझ्या या डोळ्यांमधलं नांदणं. वाट पाहावी जीवाने, पण कुणासाठी झुरण्यात हरवून येऊ नये आपल्या आतला मृगाचा पाऊस. आपलं घन निळ असणं आणि दुष्काळ पाहूनही जगणारी वाट पाहण्यातली आस. आता ये, डोळे भिजतायत पुन्हा तुझ्या आठवणींत. श्वासांना हवी आहे संजीवनी तुझ्या स्पर्शाने दरवळणाऱ्या भुईतल्या अत्तराची. जीव अगदी आसुसलाय आतून बाहेरून चिंब व्हायला, अर्धा पावसाळा सरला रे, कुठे आहेस तू, कधी येणार आहेस? वाह वाह सुंदर सुरेख, जसं मगाचपासनं आपण खूप छान मस्त रोमॅन्टिक मूडमध्ये होतो आणि कट्टू तू इतकं वाट बघणं काय असतं याचं कनेक्शन तू पावसासोबत लावलंस, खूप सुंदर, सो सांची तू इथे आलीस, तुझ्या पावसावरच्या कविता सगळ्या ऐकवल्यास, पाऊस गप्पा गाणी आठवणी हा आपला कार्यक्रम खूप छान झाला. खात्री आहे मला की आपल्या श्रोत्यांना सुद्धा तो आवडला असेल. सो थँक्यू सो मच तू इथे आली. थँक्यू.